कपाशीवर पडलेल्या बोंडाळीमुळे शेतकरी हैराण झालाय. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं सरकारनं मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते. जिल्ह्यात कपाशी पिकांवर पडलेल्या बोंडाळीमुळे शेतकरी वर्ग हैराण झालाय. सुरुवातीला लावलेला कापूस वेचणीसाठी आला, त्यावेळी अवकाळी पावसानं या कपाशीचे 3 तेऱ्या वाजवले. सगळा कापूस खराब होऊन गेला. या कापसाला भावही मिळाला नाही. नंतर जो कापूस बरा आला त्यातले सर्व माल या बोंडाळीनं खाऊन टाकले. आता फक्त शेतीमध्ये पळट्या शिल्लक राहिल्या आहेत. तात्काळ शासनानं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती. फार बोंडाळी पडलेली आहे या साली आणि त्याला कुठलाही म्हणजे भाव नसून बोंडाळीचा आम्हाला त्याप्रमाणे आवरेज भेटलेला नाही. बोंडाळीचा आता जे परत पाठीमागून जो कापूस निघतो त्याच्यात पूर्णच पूर्णपणे बोंडाळी. आपण एक जर कैरी फोडली तर 75% कैरी खराब निघू लागली. आता संपूर्ण कापूस पहिल्याला पावसात खराब झाला. पहिले जी एचनी होती ती पुरी पावसात काळी भांगर होऊन गेली, कैरी सोडून गेल्या. आता मागून जी कैरी पुन्हा उजूर लागली दुपार कैरी ती पूर्ण बोंडाळी नसाडी आळ्या नसाडी खाऊन सपाट केली झाली. का ही उरडली जात झाली ते नांगर घातले आम्ही रोटे घालून आवडत तयार करू लागलो. ते आई एवढं थोडं पाणी म्हणलं गहू हरभरा घ्यायची पिरून तयार केली वावर करू लागलो. आणि ते भावाचा पाता निघाला 4.5-4 बेपरी कापूस घेईना. मग सरकार काही ते भाव बी खोलीना, काही भाव वाढून देणे काही होईना. शेतकरी एकदम मरण झाले या कापसाबाबतीत. खर्च पण पिटाला.